पाहुयात पुढची बातमी. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जिल्हा प्रवक्तेपदी रुपेश कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, महबूब शेख, जयप्रकाशजी दांडेगावकर, जिल्हा अध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी ही नियुक्ती केली आहे. रुपेश कदम यांचा हिंगोली जिल्ह्यात प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रा मेळाव्यात ही नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाच्या जिल्हा प्रवक्तेपदी रुपेश कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 2 दिवसांपूर्वी झालेल्या राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रा मेळाव्यात ही नियुक्ती करण्यात आली आहे. स्वतः जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही नियुक्ती केली आहे. रुपेश कदम यांच्या मागे मोठा चाहता वर्ग आहे आणि त्यांच्या नियुक्तीमुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळते आणि त्यांच्यावर कार्यकर्ते शुभेच्छांचा वर्षाव देखील करत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाची ताकद आता हिंगोली जिल्ह्यामध्ये वाढताना पाहायला मिळते आहे.